तर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या भोवतीचा फास आणखी आवळला गेलाय. भुजबळांच्या नाशिक, मुंबई, येवला, मनमाड, ठाणे, लोणावळा, पुणे, नवी मुंबई या ठिकाणच्या निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांवर एकाच वेळी छापे घालण्यात आले. अँटी करप्शन ब्युरोच्या वतीनं राज्यभरात तब्बल 16 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय पंकज भुजबळांच्या मनमाडमधल्या घरी ही कारवाई करण्यात आली आहे. नाशिकमध्ये 3 ठिकाणी, मुंबई आणि सांताक्रूझ मधल्या भुजबळांच्या घरावरही छापे टाकण्यात आले. पंकज भुजबळ यांच्याही घरावर एसीबीनं छापा टाकलाय. याखेरीज येवल्यामध्ये भुजबळांच्या संपर्क कार्यालयावरही धाड पडली आहे. एसीबीनं हे छापे घालण्यासाठी तब्बल 15 सर्च टीम्स बनवल्या. व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून ही कारवाई केली जाते. एका टीममध्ये 8 ते 10 अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यामध्ये 1 DYSP, 2 PI आणि 2 पंचांचाही समावेश आहे. भुजबळांच्या घरात सुरू असलेल्या शोध मोहिमेचा पहिला अहवाल संध्याकाळपर्यंत सादर करण्याचे आदेश सर्च टीमला देण्यात आलेले आहेत. तब्बल 16 ठिकाणी एसीबीची ही कारवाई आहे. मुंबई, नाशिक, येवला आणि मनमाड या ठिकाणी कारवाई झालेली आहे. येवल्यामधल्या संपर्क कार्यालयावरही धाड पडलेली आहे. तसंच अलिबाग, नवी मुंबई या ठिकाणच्या घरांवरही आणि संपत्तीवरही एसीबीनं छापा टाकलेला आहे. दरम्यान या छाप्यांसाठी जवळपास 15 सर्च टीम बनवल्या गेल्या आहेत. व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून ही कारवाई केली जाते आहे. एका टीममध्ये 8 ते 10 अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यामध्ये 1 DYSP, 2 PI आणि 2 पंचांचा समावेश आहे. भुजबळांच्या घरात सुरू असलेल्या शोध मोहिमेचा पहिला अहवाल हा संध्याकाळपर्यंत सादर करण्याचे आदेश सर्च टीमला देण्यात आलेले आहेत. भुजबळांच्या एकूण 16 ठिकाणच्या मालमत्तांवर एसीबीनं छापे टाकलेले आहेत आणि त्यामुळेच भुजबळांभोवतीचा फास जोरदार आवळला गेलेला आहे असं चित्र आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी हे सगळे छापे टाकण्यात आलेले आहेत. नाशिकमध्ये 3 ठिकाणी, मुंबई आणि सांताक्रूझमधल्या भुजबळांच्या घरावरही छापे टाकण्यात आलेले आहेत. पंकज भुजबळ यांच्याही घरावर एसीबीनं छापा टाकलेला आहे. आपण यासंदर्भात अधिक माहिती घेऊया. नाशिकहून आमचे प्रतिनिधी योगेश खरे आहेत. योगेश, आतापर्यंत एसीबीनं 16 ठिकाणी छापे टाकलेले आहेत, नाशिकमध्येही बऱ्याच ठिकाणी छापे टाकलेले आहेत. एसीबीचा नेमका हेतू काय आहे, त्यातून त्यांना काय मिळतं आहे, काय सांगा? खरं म्हणजे एसीबीने मालमत्तेची चौकशी ही अनेक महिन्यांपासून सुरू केलेली होती आणि गुप्तपणे ही पूर्ण चौकशी झालेली आहे. आता यासाठी जी काही जो काही गुन्हा दाखल केला आहे त्यासाठी सबळ पुरावे यासाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर अजूनही काही संपत्ती आहे का, त्याची काही कागदपत्रं आपल्याला मिळत आहेत का, याचा प्रयत्न एसीबीकडून होताना दिसतोय. त्यासाठीच या तिघही निवासस्थानांवर आज या ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं निवासस्थान भुजबळांचं म्हणजे जे नाशिकमधलं आहे भुजबळ फार्म, हे खूप मोठ्या निवासी हा परिसर आहे आणि या ठिकाणी अनेक गोष्टी त्यांना मिळू शकतात, अनेक गोष्टी यातून उघड होऊ शकतात. म्हणूनच या ठिकाणी कारवाई जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक वेळ म्हणजे जवळजवळ रात्रभरही कारवाई चालू शकते अशी एकूण परिस्थिती आहे. आणि या ठिकाणून जर काही कागदपत्र मिळाली तर एसीबीला ते गुन्हा सिद्ध करताना किंवा चार्जशीट दाखल करताना त्याचा उपयोग होऊ शकेल, त्यासाठी कसून चौकशी जी आहे या ठिकाणी. खरं म्हणजे ही कारवाई होणार ही शक्यता जास्त होती आणि त्या अनेक दिवसांपासून या कारवाईबाबत बोललं जात होतं. मात्र काय वाटतं आता इतक्या शोध मोहीम सुरू आहे, एसीबीला खरंच हाती काही लागेल का? खरं म्हणजे काही लागेल की नाही याबद्दल शंका आहे, कारण की आतापर्यंत जी काही माहिती मिळालेली आहे ती माहिती पुरेशी आहे. मात्र या ठिकाणी ज्यावेळेस आपण गुन्हा दाखल करतो त्यानंतर कोर्टामध्ये प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रं लागत असतात, ती कागदपत्रं मिळणं आवश्यक असतं. त्यासाठी ही खरं म्हणजे अँटी करप्शन या ठिकाणी प्रयत्न करत आहे. याचबरोबर ही रेड करताना एकूण जे लक्षात येत आहे ही रेड करताना केवळ भुजबळांवरच नव्हे, काल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही अधिकाऱ्यांवर सुद्धा रेड करण्यात आल्या. म्हणजे भुजबळांसोबत जी घनिष्ठ अधिकारी होते त्या घनिष्ठ अधिकाऱ्यांनाही टार्गेट करण्यात येत आहे. आणि ही रेड सुरू असताना त्यांच्या जवळचे डावे उजवे जे होते त्यांच्यावरही लक्ष ठेवण्यात येत आहे की ही रेड सुरू असताना ते काय करतायत आणि त्यांच्या ती जी संपत्ती आहे काही बेनामी संपत्ती भुजबळांची आहे ती बेनामी संपत्ती कशी उघड होईल, ही यातून आजच्या रेडमधून जी काही प्रतिक्रिया उमटेल त्या ती त्यांना मदतगार होऊ शकेल. आणि अँटी करप्शनचा हा प्रयत्न या ठिकाणी दिसतोय की जास्तीत जास्त लोकांनी सरळ सरळपणे या ठिकाणी शरण यावं आणि जो काही मॉरल थोडाफार भुजबळ फॅमिलीमध्ये होता तो सुद्धा या ठिकाणी डाऊन व्हावा, यातून हे सगळं दिसतंय. तर येत्या काळामध्ये याचा
फायदा होईल आणि छापे पडल्यामुळे एकूणच सगळ्या बाकीच्या ज्या लपलेल्या गोष्टी आहेत त्या समोर येण्यास सुरुवात होईल. नक्की लपलेल्या गोष्टी समोर येण्यास सुरुवात होईल आणि त्यामुळेच भुजबळांच्या भोवतीच्या अडचणी वाढता आहेत. आपण याबाबत आणखी माहिती घेऊ. आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे मुंबईहून. दीपक, काय सांगाल, भुजबळांच्या साम्राज्याला धक्का बसलाय या सगळ्या छाप्या सत्रांनंतर? निश्चित हेमाली, अँटी करप्शन ब्युरोने आज जे छापे टाकले त्याच्यामुळे भुजबळांना आणि भुजबळांच्या निकटवर्तीयांना, त्यांचे समर्थक असतील किंवा त्यांचे कुटुंबीय असतील, या सगळ्यांना मोठा धक्का हा म्हणावा लागेल. कारण आपल्याला माहिती आहे यापूर्वी भुजबळांवरती 3 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि 3 गुन्हे दाखल करून अँटी करप्शन ब्युरो थांबला नाही. त्यांनी आज भुजबळांची ज्या ज्या ठिकाणी मालमत्ता आहे त्या त्या मालमत्तेवर छापे माजले. मग ते मुंबईतील 7 मालमत्ता असो, नाशिक मधील असो, येवला असो, पुन्हा लोणावळा असो, ठाणे असो, या सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी भुजबळांची कार्यालय आहेत, घर आहेत, बंगले आहेत, त्या त्या ठिकाणी अँटी करप्शन ब्युरोने धाडी टाकलेल्या आहेत, छापे टाकलेले आहेत. आणि यातून भुजबळांना एक मोठा धक्का दिलेला आहे सरकारने असं म्हणावं लागेल. अँटी करप्शनने राज्यात हेवीवेट मंत्री म्हणून भुजबळ ओळखले जातात. शिवसेनेपासून आपण भुजबळांचा, शिवसेनेमध्ये होते पूर्वी छगन भुजबळ, तेव्हापासून आपण त्यांचं साम्राज्य बघतोय, त्यांचा दबदबा राजकारणात बघतोय. परंतु हा दबदबा आता शेवटी कमी झालेला या छाप्यामुळे. आणि भुजबळांचं मॉरल जसं योगेशने सांगितलं तसं निश्चितच डाऊन झालं असं म्हणावं लागेल. भुजबळ सांगतायत की आपण या प्रकरणात दोषी नाहीये आणि ते आपलं स्पष्टीकरण देत आहेत आणि हा सगळा एक डाव आपल्या विरोधात रचला गेला असा त्यांचा आरोप आहे. परंतु असं असलं तरी हे आरोप फेटाळण्याचं भुजबळांचं जे अवसान आहे ते कुठेतरी गळाल्यासारखं आपल्याला दिसतंय. आणि भुजबळ जे लढाऊ भुजबळ या महाराष्ट्राने पाहिले ते भुजबळ आता कुठे दिसत नाहीये. आणि निश्चितच या छाप्यामुळे भुजबळांना, भुजबळांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसलेला आहे. आणि बरोबर त्यातच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आगे आगे देखो होता आहे की असा सूचक इशारा सुद्धा दिलेला आहे, त्यामुळे भुजबळांभोवतीच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता बळावलेली आहे. खूप खूप धन्यवाद दीपक आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.